आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत पाणी जन आंदोलन समितीचा मोर्चा, वारणा पाणी योजनेची कार्यवाही तातडीने करा. वारणा पाणी योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र शासनाने इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत वारणा पाणी योजना मंजूर केली आहे. या योजनेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटनही झाले आहे. महाराष्ट्र शासनाने देखील चांदोली धरणातून 1 TMC पाणी उचलण्यासाठी मंजुरी देऊन सुमारे 68 कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप या वारणा पाणी योजनेबाबत आदेशाची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे कोट्यवधींचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी शासन आदेशाची अंमलबजावणी करून शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही तर शहरवासियांना या योजनेपासून मिळणाऱ्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागेल. प्रसंगी ही योजनाही रद्द होण्याची भीती आहे, त्यामुळे या योजनेबाबत आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाबासाहेब नलगे, ॲडव्होकेट भरत जोशी, अविनाश सुरेश माने, दीपक ठेवले, शिवानंद रावळ, अजय घाटगे, अमोल शिरगुप्पे, संभाजी एकांडे, उत्तम मोरबाळे, संतोष कडेकर, महादेव घट्टे, सुनील नेते, विजय राठोड, प्रमुख तारदाळकर, मोठे अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व समितीचे नेते लोक भेटून गेलो होतो, मात्र आज पुलिस पाटील उमेदवारांच्या परीक्षा असल्यामुळं रान साहेबांनी आपले प्रतिनिधी म्हणून माननीय मनोज साहेबांना या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी पाठवलेले आहे, त्यामुळं शिंदे साहेबांना धन्यवाद देतो. आणि ही बाब सिरियस झालेली आहे, कारण गावामध्ये आम्हाला मोर्चे किंवा आंदोलन करायला भीती वाटायला लागलेली आहे. इचलकरंजी गाव जागरूक आहे, हे सरकारच्या शासनाच्या रेकॉर्डवर असणारं गाव आहे. जर बायका मुला सगळं हे बाहेर पडलं तर दानोळीची घोषणा ही पाण्यात 2 मिनिटात जाण्यास हरकत नाही, कारण आज टायगर ग्रुप जागा झालेला आहे. मनोज साळुंकेंनी तिकडे घोषणा केलेली आहे, इचलकरंजीत आपल्याला आंदोलन करायचं नाही तर इचलकरंजी सगळे आपण दानोळीमध्ये नेऊया, आणि त्याच्यासाठी आज कॉर्नर सभा त्यांनी घेतलेली आहे. तर अशी परिस्थिती चिघळण्याआधी माननीय शासन अधिकारी म्हणून साहेबांना मी विनंती करतो की सभागृह चालू आहे, आता तातडीनं हे निवेदन पाठवून सिरियसली घेऊन मनावर घेऊन आजच्या आज शासनाकडे इचलकरंजी परिस्थिती बिघडू शकते अशा पद्धतीचा रिपोर्ट पाठवावा अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, आणि याच्यामध्ये झेंडा बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, विविध जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत. ही एकीची ताकद उद्या वाढत जाऊन इथली कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते अशा पद्धतीचं शासनाला लेखी कळवावं अशी मी साहेबांना विनंती. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.